ताज्या बातम्या सरकारी योजना शासन निर्णय रोजच्या घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेविषयी अर्ज कसा करावा आवश्यक कागदपत्रे या योजनेअंतर्गत येणारे सिंचन प्रकार त्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबत या सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी राज्य शासनाने जलसिंचनाची सूक्ष्म सिंचन योजना राबवली आहे जेणेकरून कमी सुद्धा शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता यावे यामध्ये राज्य सरकारने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन प्रकाराचा या सिंचन प्रकाराचा समावेश केला आहे यातील ठिबक सिंचनविषयी अधिक माहिती आपण पाहणार आहोत ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या साठ टक्के ठिबक सिंचन फक्त महाराष्ट्रात केले जाते लहान नळीद्वारे झाडांच्या मुळांना थेंबे थेंबे पाणी देण्याची आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे ठिबक सिंचन या आधुनिक सिंचन प्रणालीमुळे अतिशय कमी पाण्यासुद्धा पिकांची चांगली वाढ होते या सिंचन पद्धतीचे फायदे असे होतात की पाणी हे फक्त पिकाला दिलं जातं पाणी थेंबे थेंबे पडत असल्यामुळे पिकांच्या मुळाच्या सभोवताली जिरते व पिके चांगली दर्जेदार होण्यास व जोमाने वाढण्यास मदत होते या आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे साठ ते ऐंशी टक्के पाण्याची बचत होते सर्व पिकांना सारख्या प्रमाणात पाणी देता येते व सर्व पिकांची एकसारखी वाढ होते या आधुनिक सिंचन पद्धती विभागद्वारे दिल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये द्रवरूप खते औषधे पाण्यात मिक्स करून पिकांना देता येतात त्यामुळे खत फक्त पिकांना दिलं जातं आणि पिकांची वाढ चांगली होते व शेतकऱ्याला उत्पादन वाढवण्यास याचा फायदा होतो या कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्पसंख्याक भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के अनुदान तर इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ती ज्याच्या नावाने शेत जमीन आहे त्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच शेतीचे सात बारा प्रमाणपत्र आठ प्रमाणपत्र व मध्ये सिंचन पंपासाठी विद्युत जोडणी केलेली असणे आवश्यक आहे व बिल भरलेली नवीन पावती ही असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी या अगोदर कोणत्याही नवीन सिंचन योजनेचा लाभ घेतलेला असल्यास या योजनेचा लाभ त्याला मिळणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी पाच हेक्टर तर शेतजमीन असल्यास या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर पूर्व मंजुरी मिळाल्यास अधिकृत वे विक्रेत्याकडून सिंचन साहित्य विकत घेऊन त्याच्या पावत्या अपलोड कराव्या लागतात अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून ठिबक सिंचन या आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन काढू शकता यासोबतच या, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत फक्त ताज्या बातम्या रोजच्या घडामोडी नव्हे तर शासन निर्णय सरकारी योजना शेती संदर्भात सल्ला संशोधन नवीन तंत्रज्ञान अशा सर्व घडामोडींचा लेखा फक्त एका क्लिकवर मिळवा